कधीकधी राजकीय मतभेद नागरिकांसाठी जीवघेणे ठरतात. याचाच प्रत्यय मिळतोय वास्कोतील न्यू वाडे येथील रहिवाशांना. गटाराचं काम करण्यासाठी खणून ठेवलेला रस्ता अनेक दिवसांपासून तसाच आहे. सार्वजनिक बांधकाम खातं, पालिका, प्रशासन, लोकप्रतिनिधी या सर्वांचाच दुर्लक्ष झाल्याने रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. खणलेल्या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी, पडण्याची भीती, अपघात याची शक्यता मात्र वाढलेली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा विषय तडीस न्यावा अशी मागणी रहिवाशांनी केली. गेली कित्येक दिवस खणलेला रस्ता आज ना उद्या दुरुस्त होईल अशी आशा होती. आता मात्र प्रशासनाने तत्परतेने पाऊल उचलण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं. बेगीच्या बेगीन म्युनिसिपालिटीन हे किती मटेरियल असा ते लिफ्ट करचे, ना जाल्यार फाल्यां सकाळी जर कोणी मेलो झाला जाल्यार तो मनीस कोण हेणी जे काम म्हाका हातीत घेतल्या तो जबाबदार असतलो असे आव्हान हांव करता. कोण तो म्हाका खबर ना, कोणी ओपन केल्या, PWD न केल्या, म्युनिसिपालिटीन केल्या, डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसांतल्यान केल्या, कलेक्टराच्या केल्या, आमकां कांयच खबर ना. पण अशें उक्तें दवरप हें बरोबर दिसता काय कितें? हें आसा तें तरी क्लीन करपाक जाय. जर काम करपाक जायना जाल्यार हांव आतांच सांगता की एक्सिडंट जावचें जर रोखपाचें आसा, बंद करपाचें आसा जाल्यार हो रस्तो हांगाच्यान न्ही, सकयल राजाच्या पसऱ्या कडल्यान लास्ट बस स्टॉपा पर्यंत हो रस्तो एकदम असो वायडन करपाक मेळना. कारण लोकांची जागा घरां बी आसात, पण त्या जो आसा तो तरी सांबाळून आमकां वापरपाक मेळपाक जाय. अशी अडचण जाली जाल्यार खूब त्रास जातले लोकांक, आनी त्रास जायतूच आसा. ताचे कडेन कोणाचें दुर्लक्ष जाल्लें आसा तें कृपा करून बेगीन ताचेर कितें तरी तोडगो काडचो अशें म्हाका तरी दिसता. कारणाचें एकमेव कारण म्हणजे आतां सद्या तरी गेले 20 दीस जाले हें गटर जें आसा एक गटर ओपन करून दवरल्या. आतां ते PWDn दवरल्या, म्युनिसिपालिटीन दवरल्या, आनी कोणी दवरल्या आमकां कांयच खबर ना. लोकप्रतिनिधी कोण आसात पळय हांगा, तांचे प्रामुख्यान लक्ष आसपाक जाय. आनी दुसरें म्हणजे ऍथॉरिटी कोण आसा ताचें लक्ष आसपाक जाय. ते ऍथॉरिटीचें लक्ष ना, लोकप्रतिनिधीचें लक्ष ना, आनी लोकांक हे बेश्टे त्रास जाता. आज न्ही हाच्या पयलीं सुद्दां असोच हांगा कोणी तरी मोटरसायकल चलत वता आसतना एका जाणट्या मनशाचेर मारून तो मनीस हांगा मेल्लो आसा ह्याच जाग्याचेर. दुसरें म्हणजे आतां ही बाई वता आसतना कितल्यो तरी मोटरसायकली, कितल्यो तरी व्हेकल्स आसा, हे कितले फास्ट वता हांगाच्यान, आनी ते फास्ट वता त्याच्या मुळे ऍक्सिडेंट जावपाक शकता. सो त्याच्या मुळे हांव मागता कोण लोकप्रतिनिधी आसा तांच्या कडेन आनी कन्सर्न ऍथॉरिटी आसा त्या कन्सर्न ऍथॉरिटी शूड लूक इन टू इट. आनी हांगा एक स्पीड ब्रेकर घालपाचें. जर स्पीड ब्रेकर घातल्यात जाल्यार मातशें व्हेकल स्लो पोजिशनाचेर चलूंक शकता. तेंच्यानी फुडले 15 दीस मायज जाले एकलो कौन्सिलरान हें फोडलेलें. एक्चुली बरें आशिल्लें सगलें, पूण आतां फोडला तुका मानता आसतना दुसरो मिनिस्टर कोण आसा तेणें येवन तें स्टॉप केलें. आयज आमकां खूब त्रास जातात. एक्चुली उदीक आमकां सारकें चडना, टेंकर भितर हाडपाक मेळना. सो आमचें खूब गिरायकू पेड्डें जालां. आमचे बिल्डिंगेंतले जे क्लायंट आहात ते विकले आसा, आमी थंय सोडपाक सोदता फ्लॅट. सेकंडली रस्त्यार खूब एक्सिडेंट जाता. एक बस ते सायडी गेल्यार ताका हे सायडी वचपाक मेळना. आतां एक बायले एक्सिडेंट जालो आनी तकली बरी फुटली, तेजी मार बरो लागलो ताका. ताकाय जागो जाणा रावपाक, गाडी ताजे वयल्यान वचपाची. आमी धांवन बीन तिका सायडीक काडलें. सो तातूंतले बेगीनचे बेगीन कोण तरी हांगा एक्सचेंज घेवपाचें, रिपेर करून मातशें फ्रीज दिवपाचें. आमकां खूब त्रास जाता. आनी आतां ही खळी काडून 15 दीस जाले, कोणूच पळयना. सगळे गाडयो हे सगळे ब्लॉक जाता, भुरगे पडटा भितर, आनी आमकां दुकानाकूच त्रास जाता. GOTV साठी सिद्ध यहिरीमठ. राष्ट्राचे रक्षण करणारे श्रीदेव राष्ट्रोळी पारपोळेश्वर या देवकार्यासाठी युवा वर्ग एकत्र आलाय. युवा वर्ग संस्कृती जपण्यासाठी व ती वृद्धिंगत होण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहे. ही अभिमानाची बाब असून समाज योग्य दिशेने जात असल्याचे उद्गार तपोभूमी गुरुपीठाचे पीठाधीश्वर परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी काढले. श्री देव राष्ट्रोळी पारपोळेश्वर नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भक्तगणांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी परवरीचे आमदार रोहन खवटे, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी तरुणांना अंमली पदार्थापासून परावृत्त करण्यासाठी स्वामींची पावलं योग्य असल्याचं म्हणाले. यावेळी भाविक ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्य आम्ही ओळखी करून व्यसन मुक्त करत, बाकीच्या गजाली पुढे करत, लोकांक इकडे हे करता असताना मनशाचे देवाकडे त्यांना एक ज्ञान असतं तेन्ना गुरुचं माध्यम जाय पडटा. म्हाका दिसता आमचे गुरु अशे आसात की ते डायरेक्शन दाखयता आसतना अशें दाखयतात की मनशाक व्यसनमुक्त जावप, फुडले आपले संस्कार सांबाळप, संस्कृती सांबाळप हे पालन करपाक खूब सोंपें जाता. आनी खरें म्हणल्यार आयच्या काळांत सामकी गरज आसा. एक मुर्ती दवरून, देव म्हणून एक जागृत देवस्थान म्हणून हांगाचे लोक हे मानून घेवन
इतिहास आमचो असो सांगता की झाड म्हणटाले खूब आमकां गरजेचें. आमी सगळे उलयतात की गोंयांत पांचवें झाड उरचें, झाडां लागचीं. आनी आमकां खूब जाणांक दिसता की थोडीं झाडां अशीं आसात जी झाडां राखपाची चड गरज आसा. रोहनान म्हणलें की आज राजकारण उलोवचें न्ही, पूण अशें जाता की राजकारणाच्या शिवाय खंयचीच वस्त आतां फुडें वचना. झाड वचून तें राखप हे तेन्ना लोकांक दूरदृश्टी आशिल्ली आनी ते देवाचे भशेन इतले एक खोलायेन ताचेर विचार जाल्लो की देव कसो झाड तसोच आमचो कल्पवृक्ष आशिल्लो. सगळ्यांक खबर आसा की थोडे दिसा पयलीं कल्पवृक्ष हे गवत जाल्यार तण जालें कायद्या खाला. आनी हे कित्या खातीर जालें, हे एक सोऱ्याचो सोऱ्याची डिस्टिलरी सरकार हाडूंक सोदताली. जो सोरो मुक्त करपाक परमपूज्य स्वामी परमेशानंद काम करता, एक समाजा खातीर तांचे एक नेतृत्व अशें आसा की गोंयांत हे असली वेसनां वेसनां कडेन मुक्त जावचें हे बरेंच. पूण अशें जेन्ना जाता तेन्ना कोणें तरी उलोवचें पडटा. स्वामी महाराज हे उलोवंक शकना, आमी राजकारणांत आसा आमी हे उलोवंक जाय, आमी सगळ्यांनी उलोवंक जाय. आमी जर आमचें गोंयकारपण राखतले जाल्यार मान राखचो पडटलोच. जिथे देवाला सर्वोच्च स्थान असतं त्याला मंदिर म्हणतात, जिथे देवाच्या भक्ताचा सन्मान होतो त्याला मंदिर म्हणतात. अशा प्रकारचं हे मंदिर ही संकल्पना पूर्वापारपासून आपल्या या धर्मामध्ये चालत आलेली आहे. या मंदिर संकल्पनेला अंगीकारून आज या ठिकाणी देवाची स्थापना सुसंपन्न झालेली आहे. मला आनंद वाटतो की विद्वानशात वेदविद्वानांकडून आज या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सुसंपन्न झालेली आहे. हा जो मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा जो संपन्न झालेला आहे, देव हा श्रद्धेचा विषय आहे, भक्तीचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी या गावासाठीचा आज मोठा भाग्याचा दिवस आहे की आज आपल्या सर्वांनी देवाचं आगमन आणि देवाची स्थापना आजच्या या पवित्र दिवशी या गावामध्ये झालेली आहे. हा गाव खरोखरच भाग्यवंत आहे की अशा या देवासाठी या गावातील लोक एकत्रित झालेले आहेत, विशेष करून तरुण लोक. मला सांगायला आवडेल की राष्ट्रोळी हा देव रक्षण करणारा देव म्हणून मानलं जातं, संरक्षण करणारा देव म्हणून राष्ट्रोळीकडे पाहिलं जातं. तर हा राष्ट्रोळी देव जसा संरक्षण करणारा आहे, तो रात्री अपरात्री दिवसा सर्वत्र सगळीकडे भ्रमण करणारा आणि आपलं रक्षण करणारा असा देव आहे. त्यामुळे या देवाकडे पाहताना रक्षण करता म्हणून पाहिलं जातं. तर हा रक्षण करणारा राष्ट्रोळी जो आहे तो या क्षेत्राचं रक्षण करणारा म्हणून राष्ट्रोळी हा शंकरांचा दूत आहे. त्यामुळे या देवाची जी आपण श्रद्धेने किंवा आपल्याला जसं शक्य आहे तसं आपण आराधना करू. गोटीव्ही साठी दर्शन देसाई. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारं जागृत देवस्थान अशी ख्याती असलेलं वास्को येथील साईबाबांचं मंदिर, यात साईबाबा मंदिराचा 21वा वर्धापन दिन अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. 5 दिवस चालणाऱ्या या वर्धापन सोहळ्यात दर दिवशी आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. साईबाबांची रथयात्रा, लघुरुद्र आरती, महाप्रसाद अशी अनेक धार्मिक कार्यही पार पाडली जात असल्याचं मंदिर पुजाऱ्यांनी सांगितलं. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. साईबाबा देवस्थानाचं 21वा वर्धापन दिस आहे. त्या निमित्तानं आम्ही सगळ्या सभासदांनी, तशा टॅक्सीकार आमचे सभासद, रिक्षावाले भाव आमचे आहात, त्यांच्यानी सगळ्यांनी एक जण आयत हो उत्सव हांगा केलेलो आसा. आयज ह्या वर्धापन दिसा निमित्त सकाळी लघुरूच झाला, आता आरती चालू आसा आणि थोड्या वेळान महाप्रसाद सुरू जातलो. जवळजवळ 10,000 लोक हांगा महाप्रसादाचो आयज लाभ घेतात. हे एक जागृत देवस्थान कशें आसा साईबाबाचे, ज्या आमच्या देवस्थानांत वास्कोचे हर धर्माचे लोक हांगा येतात, हर धर्माचे लोक साईबाबाच्या चरणी आशिर्वाद घेतात. आणि हो आमचा उत्सव आणि 5 दिस चलतलो. काल हांगासर रथयात्रा आलेली साईबाबांची,
खूपसे भाविक आमका उपस्थित रावलेले सगळ्यांनी रथाचा लाभ घेतला, दर्शनाचा लाभ घेतला. तसेच आमका आयज हंगा अभिषेक आणि रघुवीर झाल्या उपरांत आता महाप्रसाद झाल्या उपरांत कव्वाली आसतली, रातचे नाटक आसतले, फाल्यां तहत विविध कार्यक्रम फाल्यांच्यान हांगा चालू आसतले. सोमार दीस आमच्या लकी डोनेशन कुपन्स काढल्या, त्याचे ड्रॉ आसतलो. तसेच गायनाचो कार्यक्रम आसतलो. हांव सगळ्या लोकां लागी मागता, सगळ्या भाविकां लागी मागता, सगळ्या गोंयच्या भाविकां लागी मागता, हांगा उपस्थित रावन ह्या 5 दिसां भितर देवाचें दर्शन घेवन आशीर्वाद घेवचो. साईबाबाचं देवळ, साईबाबाचं वास्तू मधलं हे सर्वात साईबाबाचं देवळ. पण याच्या दृष्टिकोनातनं आत्ता साईबाबाच्या मंदिराचा 21वा वर्धापन दिन आणि त्याच्यानंतर इथे पुन्हा प्रतिष्ठापना केल्यानंतर ह्या मंदिराच्या मूर्तीची 12 वर्ष झाली. म्हणजे वर्धापन दिन मार्गशीर्ष कृष्णपक्ष दशमी हा त्याचा मार्गशीर्षातला वर्धापन दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ह्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी इथे भक्तगणांची भरपूर सर्व जातीय सर्व धर्माचे सर्व पंथाचे इथे असे कुठला एकच जाती अशी कुठल्या जातीचा संबंध येत नाही. पण इथे भरपूर भक्तगण येऊन आमची जी काही आपली मनोकामना असतात ती इथे दुःख सुख दुःखाच्या दृष्टिकोनातून बोलणं करतात, सांगणं करतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि असं हे संपूर्ण भक्तगणांचं श्रद्धास्थान आणि ह्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्याच सहकार्याने दर गुरुवारी इथे रात्री आरती झाल्यानंतर महानिवेद्य म्हणजे जेवणाचा प्रसाद चाललेला असतो. आणि एकंदर अशा स्थितीत हे भक्तगण भाविकगण इथे सहकार्य करतात आणि त्यामुळे हे देवस्थानच्या समितीच्या वतीने त्यांनी जी काही सेवा तर घडली जाते ती उत्तम दर्जी घडते. आणि त्याच्या दृष्टिकोनातनं ही जी काही सेवा आहे अशीच वृद्धिंगत हो आणि पुढे भक्तगणांच्या शुभमनाची कामना पूर्ण होऊन अशीच देवस्थानला वृद्धी मिळावी आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊन देवाच्या जेवणी प्रार्थना आणि वाढदिवसानिमित्त ही संपूर्ण भक्तगणांची जी काही सेवा आहे ती देवतां पावन करून घेऊन सर्व सौख्य सुख समाधान यश कीर्तीला प्राप्त करून देईल. ईश्वर जेवणी गोटीव्हीसाठी सिद्ध यहिरीमठ.